अध्यक्ष सन्माननीय पूजाबाई मेहसदा लांडगे यांच्या ठिकाणी आगमन झाले. सगळ्यांच्या हात वरती करून त्यांनी सगळी सुरत टाळ्या झाल्या पाहिजे. खरोखर महिलांसाठी दररोज कार्यक्रम चालू आहेत आणि मला वाटतंय अजून 15 ते 20 दिवस प्रत्येक प्रभागामध्ये हे कार्यक्रम चालणार आहेत. आपल्या दादांच्या पाठीमागे आता सगळ्याच लाडक्या बहिणींना उभं राहायचंय. आता तुम्ही दादांच्या बहिणी साध्या सुध्या नाही आहेत तर लाडक्या बहिणी आहेत. त्याच्यामुळं या कार्यक्रमांचं पर्व सन्माननीय आपल्या शिवांजली सखी मंचच्या अध्यक्ष महिलांच्या हक्काची व्यासपीठ म्हणून या सखी मंचाची ओळख आहे शिवाजी सखी मंचाची आणि त्याच्या अध्यक्ष सर्वांनी पूजाताई मेहजादा लांडगे इथे आलेला आहे. तुम्हाला जर आमचा कार्यक्रम आवडत असेल तर ताईंसाठी हात वरती करून टाळ्या वाजवा. हात वरती करून धन्यवाद. आपण ताईंना आहे ना गेम मध्ये पार्टिसिपेट पण करायला आवडत. या गेम नंतर एक सोपी गेम करायला की ज्याच्यामध्ये ताई सुद्धा इन्वॉल्व्ह होती. चला रेडी वहिनी आपण तुमच्याकडनं आता इकडनं सुरुवात करू. बोलता येत सगळ्यांना बोलता येतं. कोणाला काही प्रॉब्लेम नाही. सोपी गेम आहे. फक्त तुम्हाला बोलायचंय 3 वेळा बोलायचंय. हे झाला कोण बनेगा करोडपती. किती वेळा बोलायचंय. 3 वेळा बोलायचंय. खालचे हसतील हसू द्या. तुम्ही जिंकणार आहे. टेन्शन घ्यायचं आणि टेन्शन द्यायचं बिंदा सोड ठेवायचं. चला रेडी 1 2 3 जोरात बोलायचं. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कोण बनेगा करोडपती. क्वीन काय क्वीन नाही. हे साला कोण बनेगा करोडपती. क्वीन नाही भैया. बारीक केलं तुम्ही. वेट ना फायनल लागा. हा वेट. हे साला कोण बनेगा वाईट. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कोण बनेगा करोडपती वाईट. वहिनी त्याच्या पाठीमागे या. त्यांच्या पाठीमागे या. यांच्या पाठीमागे या. थांबा या पुढे. थांबा यांच्या पाठीमागे. थांबा या गेल्या की तुम्ही यांच्या पाठीमागे यायचा. हा वहिनी. ये गजरा बिन गजरा बिन गजरा.
असते डान्स सुरू केला असतो त्यांनी. हा वेणी तीन वेळा म्हणायचे, लगेच पळून जाऊ नका या. हा रस्सीला पाय टच करायचा, त्या रस्सीला दोन्ही पाय टच करा, रस्सीला दोन्ही पाय टच करा. हा या पुढे दोघीच नीत आहे, तुम्ही जाऊ ना खाली, बोललेल्या जाऊ खाली. हा या 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 चला, यांच्या पाठीमागे यायचं लगेच, थांबा या या गेल्या की तुम्ही यायचं लगेच. हा मी का माझीच परीक्षा गेल्या बया. हे साला कोण बनेगा करोडपती, शिवांजली सखी मंचना याच्यासाठी महिलांचे हक्काचे रस्ते म्हटलं जात कि तिथे जाऊन आपल्याला आपल्या मनसोक्त काहीही करता येत, बरोबर का? तुम्हाला तुम्हाला काय वाटतं दादांबद्दल, बहिणींबद्दल काय सांगाल तुम्ही? येऊन येणार कोण दादांशिवाय, आहेच कोण? क्या बात आहे, येऊन येऊन येणार कोण दादांशिवाय, एकच वादा. हा हा सगळ्यांचा एकदा आवाज येत नाही, एकच वादा, एकच वादा, अरे एकच वादा, महिलांचा वादा, आपले येऊन येऊन येणार कोण दादांशिवाय, एकच वादा. दादांवरती आता लाडक्या भावासारखं आपल्याला प्रेम प्रेम करायचंय आणि दादांना पुन्हा आमदार बनवायचंय, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. आणि एकीनं नाही, जी इथे आली आहे तिच्या सगळ्या फॅमिलीला तिने सांगायचंय आणि शेजारणीलाही सांगायचंय की तुझ्या सगळ्या परिवाराला सांग. का? तर आपल्या भागाचा, भोसरी विधानसभाचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल त्यावेळेस आपला विकास होईल. त्याच्यासाठी दादांसाठी नाही तर आपल्या विकासासाठी आपल्याला दादांच्या पाठीमागे उभं राहायचं. हा बहिणी, ए साला कोण बनेगा करोडपती, भैया ए साला कोण बनेगा करोडपती, ए साला कोण बनेगा करोडपती. बहिणी हा या बहिणी, हा ए साला कोण बनेगा करोडपती, ए साला कोण बनेगा करोडपती, ए साला कोण बनेगा करोडपती. पुढे या बहिणी, रस्सीला पाय टच करायचे, यांच्या पाठीमागे यायचा, यांच्या पाठीमागे, यांच्या पाठीमागे. हे साला कोण बनेगा करोडपती, हे साला कोण बनेगा करोडपती. वेली आपणच सांगत आहे, हे साला कोण बनेगा करोडपती, 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 हे साला कोण बनेगा करोडपती.
हे साला कोण बनेगा करोडपती, सर्वांची लाडकी असणारी शिवाजी सखी म्हणजे हे महिलांचे हक्काचे व्यासपीठ आहे. इथं नाही नंतर बसलं मग कुठं जायचं, बरोबर का नाही? हे साला बरोबर का नाही, हे आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे का नाही? मग इथं नाही नंतर बसलं कुठं जायचं, बरोबर का नाही? हो तुम्ही काय सांगाल दादांबद्दल, ताईंबद्दल, वहिनी आल्यात वहिनींबद्दल काय सांगाल? आतापर्यंत चांगलं कार्य केलेलं आहे ते अजून एकदा आमदार व्हावेत आणि मुख्यमंत्री पदापदी जावे हीच माझी इच्छा.
दादांचं काम एखाद्या मंत्र्याला लाजवेल एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि वैनींचं म्हणणं आहे की दादांनी मुख्यमंत्री व्हावं म्हणजे दादांमध्ये ती क्वालिटी आहे. ज्या वेळेस सामान्य माणूस सांगतोय की दादांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, दादा आजच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहे. एकदा जोरदार काय दादांसाठी झाला पाहिजे. एकच वादा, हात करायचा, एकच वादा, एकच वादा. दादांना आपल्याला पुन्हा आमदार बनवायचंय. आणि ताई म्हटल्या तसं मंत्री पदापर्यंत नाही तर मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जायचंय. क्या बात आहे वहिनी. आता तुम्ही डायलॉग कसा बी बोला तिने शेवटच्याच नाही आहे, पण आधी सांगितलं ना मग या बरोबर बोलत नाही. हे साला कोण बनेगा करोडपती व्यवस्थित बोलला नसता तरी यांना फायदा गेला. हे साला कोण बनेगा करोडपती, हे साला कोण बनेगा करोडपती, यांना सन्मानाने सेवी फायदा मिळेल. तुम्ही जिंकलात आणि खूप मोठं मेडल मिळते तुम्हाला कसं जायचं. हा चला तुम्हाला जर आमचा कार्यक्रम आवडत असेल तर सन्माननीय शिवाजी सखी मंचच्या अध्यक्षा सन्माननीय पूजा काही व्हायचं तर आम्ही इथे आलेले त्या सगळ्यांच्या जोरदार काळ्या वाजल्या पाहिजे कधी त्यांना निर्मला देवी यांनी काही नवीन स्टेज वरती असेल.